कारण जर मी भाजप बरोबर जावा असं सांगत असलो तर जेव्हा हा शपथविधी झाला त्या दिवशी मी तिथं असलो असतो okay. ओके मग उगा हवेतला पतंग जर कोणी एखादा उडवत असेल आणि तुम्ही म्हणत असाल जा ती पतंग काप yeah. मला माहिती ती हवेतली कशाला कापायची कारण तिथं जाऊन फायदाच होणार नाही ना okay. जेव्हा नसतो करायचा तेव्हा तुम्ही स्वार्थी राजकारण करता सत्तेत जाता आणि मग तुमची भूमिका तुम्ही बदलता आम्हाला भूमिका बदलायची नाही या फुटीच्या आधी तुम्ही सुनील शेल्के निलेश लंके अशा आम्हाला या अनेकदा विधानसभेमध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये एकत्र दिसायचे एकमेकांना एक, दिसा एक तुम्ही प्रोत्साहन द्यायचे आता मात्र एकदम जोरदार टीका होते तर ते त्याकडे तुम्ही कसं पाहता की तुम्ही ते स्वीकारले नाही आता इट्स अ पार्ट ऑफ पॉलिटिकल लाईफ पॉलिटिकल जर्नी पॉलिटिकल स्ट्रगल टीका केली की हेच रोहित पवार जेव्हा आम्ही पाठिंबा द्यायला होतो त्यामध्ये सही करला पण तिथे रोहित पवार टीका म्हणत नाही त्याला खोटेपणा म्हणतो आणि राहिला प्रश्न त्यानंतर झालेल्या अधिवेशनामध्ये सातत्याने मी तर अधिवेशनात होतो पण ह्यातले अनेक नेत्यांचे नाव जो तुम्ही घेतले नाही तर आमदारांचे नाव घेतले ते काही तिथं आम्हाला दिसले नाहीत त्यामुळे आम्ही अधिवेशनामध्ये आमचे प्रश्न असतील मतदारसंघातले प्रश्न आले युवांचे प्रश्न असतील ते तर मांडत होतो बरं तर त्यावेळेस ते तिथं मांडत असताना कुठे दिसले होते ते त्यांना माहिती का न यायचं तुमचं काय लॉजिक काय तुमच्या म्हणजे याला त्यांना थोडीशी काय हे वाटले ज्या विषया ज्या विषयावर चर्चा करून काय ना। फायदा नाही त्या विषयावर वेळ कशाला घालवायचा ओके तुम्ही त्यांच्यावर वेळ आता घालू इच्छित नाही तसं मी म्हणत नाही तुम्ही जो कंटेक्स देत आहात त्या कंटेक्सवर आज का चर्चा करायची नाही कारण हे मुद्दे वारंवार उपस्थित होत आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जेव्हा भाजपला पाठिंबा द्या असं म्हणतो त्यात रोहित पवार हे होते जितेंद्र आव्हाड होते मग आता ते कशाने नाकानं कांदि काय आपण तुमच्या प्रश्नाचं आता कुठल्या पद्धतीने उत्तर देऊ हे मला कळत नाही ते जे बोलले त्याला काही तथ्य नव्हतं बरं कारण जर मी भाजप बरोबर जावा असं सांगत असलो तर जेव्हा हा शपथविधी झाला त्या दिवशी मी तिथं असलो असतो ओके उगाच हवेतला पतंग जर कोणी एखादा उडवत असेल आणि तुम्ही म्हणत असाल जा ती पतंग काप मला माहिती ते हवेतली कशाला कापायची कारण तिथे जाऊन फायदाच होणार नाही ना, आगा। ना। आगा। या सगळ्या सत्ता बदलानंतर जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली तुमच्या कारखान्यांना नोटीस आल्या तर त्या न्यायालयीन लढाईवरती तुमची काय सध्या तयारी सुरू आहे नाही आम्ही तर न्यायालयीन लढाई लढणार आहोत मुद्दा हा नाही की आमच्या आम्हाला नोटीस येऊन त्याच्यावर आम्ही काय करणार मुद्दा हा आहे आम्ही भूमिका बदलली नाही म्हणून आम्हाला नोटीस आली आणि हे लोकांना माहिती आहे ते आमच्यासाठी खूप आहे ते खूप आहे पण हा राजकीय त्रास होणार आणि तुम्ही एक उद्योजक आहात तुमचे तुमचे उद्योग असे आहेत हा त्रास होणार आहे तुम्ही गृहित धरून चाललेला जी काही क्रांती आजपर्यंत झालेली आहे ते त्रासाशिवाय तर झालेली नाही ना त्रास तर होणारच आहे भूमिका जेव्हा तुम्ही घेत असता आणि ठाम भूमिका घेता तेव्हा त्रास तर होणारच आहे जर त्रास जेव्हा नसतो करायचा तेव्हा तुम्ही स्वार्थी राजकारण करता सत्तेत जाता आणि मग तुमची भूमिका तुम्ही बदलता आम्हाला ती भूमिका बदलायची नाही